नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 11 मे 2021 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो कव्हर करून घेत आहोत. तर बघा, गेल्या 4 दिवसांपासून आपण हेल्थ इश्यूजमुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही इन्कन्व्हिनियन्स झालेलं आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि आजपासून रोज सकाळी 7 वाजता आपले रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ते अपलोड होतील. तर अजिबात सेशन मिस करू नका, कारण ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. आणि जे सेशन मिस झालेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स असतील त्या मी तुम्हाला टाईम टू टाईम सांगत जाईल. तर आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण बनले आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. बघा, हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. कोरोनाची एक डोस किंवा लस तयार करण्यात अलीकडे कोणत्या देशास यश आले आहे असं तुम्हाला विचारलंय. म्हणजेच काय, सिंगल डोस वॅक्सिन बनवण्यात कोणत्या देशाला यश आले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, रशिया. बघा, रशियाला सिंगल डोस वॅक्सिन बनवण्यात, कोरोनाचं सिंगल डोस वॅक्सिन बनवण्यात यश आलेलं आहे. सिंगल डोस याचा अर्थ काय, आता जे काही वॅक्सिन दिलं जात आहे ते 2 पार्टमध्ये दिलं जात आहे. म्हणजे पहिल्यांदा पहिली लस आणि त्याच्यानंतर 28 डेज नंतर किंवा 1 महिन्यानंतर दुसरा डोस दिला जात आहे असं स्ट्रक्चर आहे आता सध्या जे आपण वॅक्सिन घेतोय त्याचं. तर याच्यावरतीच रशियानं काय केलेलं आहे की त्याला सिंगल डोस वॅक्सिन बनवण्यात यश आलेलं आहे. आणि याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे बघा, स्पुटनिक लाईट असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. नाव इम्पॉर्टंट आहे आणि हे जवळपास 79.4% इतकं असरदार आहे किंवा यशस्वी आहे असं म्हणू शकतो आपण. आणि जे पहिली वॅक्सिन होती स्पुटनिक 5 याच्यामधली लस हा एक टाईप आहे. आणि अमेरिका आणि युरोप हे 2 देश सोडले तर बाकीच्या 60 देशांमध्ये याचा वापर किंवा याची ट्रायल जी आहे ती सुरू झालेली आहे. आता बघा, रशियाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर रशियाची जी राजधानी आहे ती आहे मॉस्को. जी ट्रॅफिक इंडेक्स रिलीज केलेला होता त्याच्यामध्ये टॉप केलेलं होतं. त्याच्यानंतर चलन आहे तिथलं रुबल आणि PM आहेत मिखाईल मिशुस्तीन. तर प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतीन. करंट अपडेट जर बघायचा झाला रशियाबद्दल तर बघा, रशियाने अलीकडेच त्याचं स्वतःचं असं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ओपन करण्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर भारताबरोबर 2+2 चर्चा करणारा पहिला नॉन कॉड कंट्री ठरलेला आहे रशिया. नॉन कॉड म्हणजे बघा, कॉड कंट्रीजमध्ये कोणते कोणते देश सामील होतात. एक तर इंडिया आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि अमेरिका आहे. ह्या 4 कंट्रीज आहेत कॉड कंट्रीज. आणि याच्यामध्ये पहिला देश जो आहे तो आता रशिया आहे जो नॉन कॉड कंट्री आहे आणि 2+2 वार्ता करणार आहे भारताबरोबर. त्याचबरोबर जनावरांसाठी पहिलं वॅक्सिन, कोरोनाचं पहिलं वॅक्सिन जनावरांसाठी बनवणारा देश देखील रशिया आहे, ज्याचं नाव काय होतं, कार्नियक कू. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकत्याच कोणत्या राज्याच्या वन विभागाने प्राणी संग्रहालयासाठी ARTPCR चाचणी अनिवार्य केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, मध्य प्रदेश. बघा, मध्य प्रदेशचा जो काही वन विभाग आहे त्यानं काय केलेलं आहे, प्राणी संग्रहालय जे आहेत त्याच्यासाठी कोणती टेस्ट, RT-PCR ही चाचणी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे. आणि का कंपल्सरी केलेली आहे बघा, अलीकडेच हैदराबादमधलं जे नेहरू प्राणी संग्रहालय आहे त्याच्यामध्ये 8 आशियाई सिंह जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत. आणि देशामध्ये पहिल्यांदाच जनावरं जी आहेत ती कोरोना पॉझिटिव्ह निघालेली आहेत. आणि याचं कारण काय सांगण्यात आलेलं आहे की आजूबाजूला याच्या जी मानववस्ती होती त्यांच्यामुळे हा संक्रमण झालेला आहे, फैलाव झालेला आहे. आणि याचंच काय प्रिकॉशन घेत मध्य प्रदेशच्या राज्य वन विभागानं काय केलेलं आहे, प्राणी संग्रहालयांसाठी RT-PCR टेस्ट जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे. बघा, RT-PCRचा फुल फॉर्म जर बघायचा झाला तर तो आहे रिझर्व्ह ट्रान्सेप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन, असा RT-PCRचा फुल फॉर्म आहे. आता मध्य प्रदेशशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे किंवा ही टेस्ट जी आहे ती मध्य प्रदेशने कंपल्सरी केलेली आहे. तर हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसते ते आहे मध्य प्रदेश. ज्याच्या शेजारील राज्य बघा, गुजरात आहे, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. बघा, मध्य प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला तो मिळाला 1956 तर राजधानी भोपाळ ही आहे.
आणि राज्यपाल श्री आनंदीबेन पटेल तर मुख्यमंत्री श्री शिवराज सिंग चौहान आहेत. विधानसभेमध्ये 230, लोकसभेमध्ये 29 तर राज्यसभेमध्ये 11 मेंबर्स आहेत. त्याच्यानंतर बघा, इम्पॉर्टंट व्याघ्र प्रकल्प जर बघायचे झाले तर कान्हा, बांधवगड. बांधवगड बघा, बांधवगड हा देशातील पहिला असा व्याघ्र प्रकल्प आहे जिथं हॉट एअर बलूनची सुविधा जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात येत आहे. त्याच्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प, पन्ना, सातपुडा आणि संजय दुबरी इम्पॉर्टंट व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि गेल्या वेळेस जी म्हणजे 2018 जी जनगणना झाली वाघांची, याच्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये आढळलेली आहे. जवळपास 526 वाघ आहेत मध्य प्रदेशमध्ये, म्हणून याला टायगर स्टेट असं देखील म्हटलं जातं. आणि होल इंडियाचं जर बघायचं झालं तर भारतामध्ये आता वाघांची संख्या जी आहे 2967 इतकी आहे. त्याच्यानंतर बघा, अभयारण्य माधव वन विहार इम्पॉर्टंट अभयारण्य आहेत. आणि करंट अपडेट जर बघायचं झाला तर बघा, सर्वात खराब शिशुमृत्यू दर असणारे राज्य मध्य प्रदेश आहे. वरिष्ठांसाठी संकल्प योजना राबवण्यात आलेली आहे. जीवनशक्ती योजनेअंतर्गत महिला ज्या आहेत त्या मास्क बनवणार आहेत आणि त्या 11 रुपयांमध्ये विकले जाणार आहेत. रोको टोको अभियान चालू केलेलं होतं गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, जिथे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क लोक जी फिरत आहेत त्यांना हे मास्क दिले जात होते 20 रुपयांमध्ये, जे जीवनशक्ती योजनेअंतर्गत महिलांनी बनवलेले होते. रोजगार सेतू योजना राबवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा, भोपाळच्या जवळच भीमबेटका आहे. भीमबेटका ह्याला 2003 काय केलेलं आहे, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील केलेला आहे. डिंकिनसोनिया या जीवाश्माचा अवशेष जो आहे तो सापडलेला आहे भीमबेटकामध्ये. त्याचबरोबर बघा, नदी जोड प्रकल्प आहे केन आणि बेटवा, हा देखील मध्य प्रदेशमध्येच आहे. त्याचबरोबर होशंगाबाद आहे मध्य प्रदेशमध्ये, ज्याचं नाव बदलून अलीकडेच नर्मदापुरम ठेवण्याची घोषणा केलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे उत्तराखंडमध्ये उत्पादित सेंद्रिय बाजरी कोणत्या देशात निर्यात केली जात आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, डेन्मार्क. बघा, उत्तराखंडमध्ये काय करण्यात येत आहे, सेंद्रिय बाजरीचं उत्पादन घेण्यात येत आहे आणि त्याचं निर्यात जे आहे ते डेन्मार्कमध्ये करण्यात येत आहे. याचा फायदा देखील आपल्या देशाला होणार आहे, किंवा जेव्हा बाहेरच्या कंट्रीजमध्ये आपण एखादं गोष्ट निर्यात करतो तर त्याच्या आजूबाजूच्या कंट्रीजमध्ये पण त्याचा पसरतो. किंवा आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे उत्तराखंडमध्ये उत्पादित सेंद्रिय बाजरी कोणत्या देशात निर्यात केली जात आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, डेन्मार्क. बघा, डेन्मार्कमध्ये उत्तराखंडमधील उत्पादित सेंद्रिय बाजरीचं निर्यात जे आहे ते केलं जाणार आहे आणि याचा फायदा देखील आपल्या देशाला होणार आहे. आता जैविक किंवा सेंद्रिय बाजरी म्हणजे काय, जैविक शेती म्हणजे काय बघा, जिथं कोणत्याही कीटकनाशकाचा किंवा फर्टिलायझरचा यूज होत नाही आहे आणि त्या फर्टिलायझरचा यूज न करता जे काही पीक पिकवलं जातं आहे त्याला आपण सेंद्रिय किंवा जैविक शेती असं म्हणतो आहे. आता अलीकडेच बघा, उत्तर प्रदेशमधलं जे काही बुद्धा तांदूळ आहे, हे बुद्धा तांदूळ देखील सिंगापूरला काय करण्यात आलेलं होतं, निर्यात करण्यात आलेलं होतं. आणि आता जे काही सेंद्रिय बाजरी पिकवण्यात येत आहे उत्तराखंडमध्ये, ते डेन्मार्कला काय केली जात आहे, निर्यात केली जात आहे. आता डेन्मार्कबद्दल जर बोलायचं झालं तर त्याची राजधानी जी आहे ती आहे कोपेगन आणि चलन आहे तिथलं डेनिस क्रून. त्याचबरोबर करप्शन इंडेक्स रिलीज करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये न्यूझीलंडबरोबर डेन्मार्कने टॉप केलेलं होतं. भारताची रँकिंग या इंडेक्समध्ये 86 होती. बघा, जगातील पहिलं ऊर्जा द्वीप जे आहे ते डेन्मार्क स्थापन करत आहे, जो नॉर्थ सी आहे. नॉर्थ सीमध्ये ह्याची स्थापना करण्यात येत आहे आणि एक पॅनल बनवलं जाणार आहे किंवा एक द्वीप बनवला जाणार आहे ज्याच्यामध्ये समुद्रात पवन ऊर्जा संयंत्र बसवलं जाणार आहे आणि जे काही समुद्रातील जी काही हवा येणार आहे समुद्रामार्फत त्याच्यामधून काय होणार आहे, विंड एनर्जी किंवा वायू ऊर्जा उत्पन्न होणार आहे आणि याचा लाभ जो आहे तो बाकीच्या कंट्रीजना देखील भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीज जी काही चालू आहे त्या सिरीजमध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते कव्हर करतो आहे. मोजकेच क्वेश्चन घेतो आहे पण त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील घेतो आहे, जो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे आणि त्याच्यावरती हमखास तुम्हाला परीक्षेला प्रश्न याच्यापूर्वी देखील विचारले गेलेले आहेत आणि याच्या पुढे देखील विचारले जाणार आहेत. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या
फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. अलीकडे भारत, फ्रान्स आणि कोणत्या देशादरम्यान त्रिपक्षीय चर्चा आयोजित केली जाणार आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, ऑस्ट्रेलिया. बघा, ही जी त्रिपक्षीय चर्चा होणार आहे ती भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या दरम्यान होणार आहे. बघा, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुद्धा ही चर्चा सत्र जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं, पण त्या वर्षी किंवा त्या सप्टेंबरमध्ये जी चर्चा सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं त्यामध्ये फक्त जे काही सचिव किंवा सेक्रेटरी आहेत त्या लेवलची चर्चा होती ही. आणि आता काय होणार आहे, मंत्री लेवलची चर्चा होणार आहे किंवा मंत्री जे आहेत ते देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकणार आहेत. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले असणार आहेत ज्याच्यावरती चर्चा होणार आहे, पहिलं तर समुद्र सुरक्षा, त्याच्यानंतर पर्यावरण आणि बहुपक्षवाद जे आहे याच्यावरती ही चर्चा होणार आहे. आता ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड जर बोलायचं झालं तर बघा, ऑस्ट्रेलिया इम्पॉर्टंट आहे कारण बघा, ऑस्ट्रेलियानं काय केलेलं आहे, BRI म्हणजेच चायनाचा प्रोजेक्ट आहे ह्या बेल्ट रोड इनिशिएटिव्ह, याच्यामधून ऑस्ट्रेलिया जे आहे ते बाहेर पडलेलं आहे आणि स्क्राय SCRI याच्यामध्ये काय केलेलं आहे, समावेश झालेला आहे स्क्रायमध्ये ऑस्ट्रेलियाचा. आता स्क्रायमध्ये पहिला कोणता कंट्रीज होता, इंडिया आणि जपान. आता ऑस्ट्रेलिया देखील काय झालेला आहे, याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे किंवा या 3 देशांनी मिळून हा नवीन स्क्राय जो आहे तो इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. स्क्रायबद्दल आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये देखील डिस्कस केलेला आहे. याचा फुल फॉर्म बघा, सप्लाय चेन रिझिलियन्स इनिशिएटिव्ह असा याचा फुल फॉर्म होतो. आणि हा इनिशिएटिव्ह का चालू केलेला आहे बघा, कारण भारतामध्ये काय झालेलं होतं, वॅक्सिन कमी पडत होतं. आतामध्येच न्यूज होती वॅक्सिन कमी पडत होतं आणि या वॅक्सिनच्यासाठी लागणारा जो कच्चा माल होता, या कच्च्या मालाची गरज जेव्हा भारताला होती तेव्हा अमेरिकेकडे मागणी केलेली होती भारताने आणि अमेरिकेने कच्चा माल पुरवण्यास नकार दिलेला होता. नंतर भलेही अमेरिकेने हो म्हटलेलं होतं पण आधी यांनी नकार दिलेला होता. त्यामुळे या इनिशिएटिव्ह काय केलेलं होतं, या इनिशिएटिव्हची स्थापना करण्यात आलेली होती. आता बघा, बाजारात एखाद्या वस्तूची जेव्हा कमतरता भासते तेव्हा त्याची किंमत काय होते, वाढते. आता रेमडेसिवीरचं उदाहरण घ्यायचं झालं तर याच्या जर काळा बाजारी बघितली तर 30 ते 40 हजारला हे रेमडेसिवीर जे आहे ते विकलं जात होतं. आणि आता मग स्क्रायद्वारे काय करण्यात येणार आहे, जो कोण इंडिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया आहेत ही काय करणार आहेत, कोणतीही कंडिशन जरी असली तरी या इनिशिएटिव्हद्वारे सामान जे आहे ते सप्लाय करू शकणार आहेत हे 3 देश. आता स्क्रायमध्ये सामील झालेला आहे ऑस्ट्रेलिया आणि चीनचा जो BRI प्रोजेक्ट आहे त्याच्यामधून बाहेर पडलेला होता. त्यामुळे चीनला जो काय आहे तो राग आलेला आहे आणि काय केलेलं आहे, चीननं ऑस्ट्रेलियाशी जेवढे काही आर्थिक संबंध होते ते तोडून टाकलेले आहेत. आता ऑस्ट्रेलियाबद्दल जर आणखीन बोलायचं झालं तर राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे डॉलर आणि PM आहेत स्कॉट मॉरिसन. ऑस्ट्रेलियामध्ये बघा, जगप्रसिद्ध सोन्याच्या खाणी कलगुरली आणि कुलगाडी या आहेत. याच्यावरती बरेच वेळेला परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात तर याला स्टार मार्क करून ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे द बेंच नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे असं तुम्हाला विचारलं. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, मेघन मार्केल यांनी द बेंच नावाचं बुक जे आहे ते लिहिलं आहे. आणि हे स्पेशली लहान मुलांवरती आहे आणि हे पुढच्या महिन्यात जे आहे ते लॉन्च होणार आहे. आता इथे बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बरेच वेळेला आपल्याला परीक्षेला असे क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, अदर ऑप्शन इथे डिस्कस करायचे झाले तर बराक ओबामा यांनी अ प्रॉमिस्ड लँड हे बुक लिहिलेलं होतं. परीक्षेला देखील विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा, तर स्टार मार्क करून ठेवा. रस्किन बॉन्ड यांच्याद्वारे हाऊ टू बिकेम अ रायटर हे बुक लिहिण्यात आलेलं आहे. तर चेतन भगत यांच्याद्वारे 1 अरेंज्ड मर्डर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. अलीकडे कोणत्या देशाच्या लॅग बी ओमर या धार्मिक उत्सवात 44 लोक मरण पावले आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. तर हा जो लॅग बी ओमर आहे हा इस्रायलचा धार्मिक उत्सव आहे, दरवर्षी साजरा केला जातो आहे. आणि याच्यामध्ये गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे हा साजरा केला गेला नाही आहे आणि आता परत हा धार्मिक उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये जवळपास 44 लोक जे आहेत ते मरण पावलेले आहेत. तर आजचा आपला लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा.
आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.